पर अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले त्या संपूर्ण सगळ्या क्षेत्रामध्ये हे भाजप सरकार अपयशी ठरलेले आहे आणि त्यासाठी म्हणून काँग्रेसच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विशेष निदर्शनं होत आहे. आज औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीनं तालुक्यामध्ये सगळीकडे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे निषेध मोर्चे निषेध निदर्शनं होत आहेत. आज सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करेन. मराठवाडा आज दाटलेला आहे, आज पाऊस पडत नाही आहे आणि असं असताना कृत्रिम पाऊस हा पाडला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आज आम्ही भारतीय विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहोत. कारण की एकदा ढगल निघून गेले तर त्यांचा पाऊस पाडणार नाही. पण हे झोपलेलं सरकार आहे, यांना शेतकऱ्याबद्दल काही माहितीच नाही आहे, काही करायचंच नाही आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत त्या बाबतीत सुद्धा त्यांनी काही निर्णय घेतलेला नाही आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी क्रांती चौकमध्ये निदर्शनं ठेवण्यात आलेली आहे आणि त्याला कारण आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार. ज्यांना अक्कल नाही अशा मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारने त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी त्वरित घेतला पाहिजे. 19 माणसं त्या ठिकाणी मिळाले, दुसऱ्या भिंतीखाली 27 लोक त्या ठिकाणी मिले. ही भिंत कधी बांधली आहे? 9 महिन्यापूर्वी ही भिंत बांधण्यात आलेली आहे आणि या भिंतीला 21 करोड रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहे. 21 करोड रुपये, 21 करोड रुपये खर्च करून ही भिंत 9 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडते आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 27 माणसं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडत आहेत. कोण कारणीभूत आहे याला? मला असं वाटतं की या ठिकाणी जे देवेंद्र फडणवीस आहे यांच्यावरती 302 गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला पाहिजे. कारण ते दखल घ्यायला तयार नाही आहे. ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे, ज्याने हा भ्रष्टाचार केलेला आहे, त्या मंत्र्याला म्हणा किंवा त्या अधिकाऱ्याला आतापर्यंत जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. कारण जवळजवळ 27 माणसं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत. असं निष्काळजी सरकार या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे. कर्नाटकमध्ये आज बघितलं असेल आपण, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. विमानानं एक भारतीय जनता पार्टीचा खासदार त्याचं स्वतःचं विमान त्या ठिकाणी वापरतो आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांना घेऊन बाकीच्या आमदारांना घेऊन विमानाने सफर केल्या जाते आणि मुंबईमध्ये त्या ठिकाणी ठेवल्या जातं. आणि आपलं गाढव सरकार जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलं आणि लोकशाहीचाच गळा घोटण्याचं काम आज मुंबईमध्ये त्या ठिकाणी